नमस्कार, बघा आपण घटक क्रमांक 7 जो आहे त्या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर्वांना आवाज येतोय? व्हेरी गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? बघा आपण घटक क्रमांक 1 पासून 7 पर्यंतच्या सर्व घटकांचं विश्लेषण आणि त्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न यावर चर्चा केली आहे. आज आपण घटक क्रमांक 7 जो आहे आकडेवारी विश्लेषण, स्नेहल मॅडम, सोनाली मॅडम सर्वांना व्हेरी गुड इव्हनिंग. डेटा इंटरप्रिटेशन हा जो घटक आहे या घटकाच्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. बघा या घटकाचं महत्त्व किंवा वेगळेपण काय आहे ते सुरुवातीला जाणून घेऊयात. म्हणजे आपल्याला तयारी कसं करायची, प्रश्न कसे सोडवायचे या संदर्भातील एक आराखडा आपल्या मनामध्ये तयार करता येतो. बघा या घटकामध्ये आकडेवारीचे विश्लेषण करून त्याचे अर्थ निर्वचन केलं जातं. म्हणजे या घटकावर आपला प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, तर माहितीच्या विश्लेषणावर तुम्हाला या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये माहिती दिलेली असते. त्या माहितीचं आपला विश्लेषण करून त्या विश्लेषणाच्या आधारे प्रश्न सोडवायचे असतात. या घटकात एकूण 6 उपघटकांचा समावेश होतो. यामध्ये तक्ता वाचन, विभाजित वर्तुळ वाचन, रेखालेख वाचन आणि रेखाचित्र वाचन, दंडाकृती स्तंभ वाचन, मिश्रित आकृती वाचन इत्यादी. यामध्ये दिलेल्या माहिती आपला काळजीपूर्वक निरीक्षण केल्याने किंवा वाचून प्रश्न सोडवणे सोपे जाते. या घटकात सरावासाठी आपणास जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे हेच महत्त्वाचं ठरतं. बघा हा जो घटक आहे तो इतर घटकांपेक्षा वेगळा आहे. आपल्या सर्व ताटात मांडलेला आहे, पण आपला जे शरीराला विचारतंय म्हणजे शरीरामध्ये कमी आहे तीच गोष्ट आपल्याला खायची आहे. त्या पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. म्हणजे तक्त्यामध्ये तो तक्ता वर्तुळाकार तक्ता असू शकतो, स्तंभालेख असू शकतो, दंड आकृती वाद स्तंभालेख असू शकतो. कोणत्याही पद्धतीनं ही माहिती आपल्याला पोहोचवली जाते. त्या माहितीच्या आधारे आपला प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं. तर बघा, तर यामध्ये कोणकोणत्या बाबींची काळजी घ्यायची, तर प्रश्न आणि त्याची उकल करण्यासाठी लागणारा वेळ. बघा आपला जो तक्ते कशा पद्धतीचे आहे, त्या तक्त्यामधली माहिती किती स्वरूप म्हणजे किती गुंतागुंतीचे आहे हे देखील आपण सुरुवातीला पाहणं गरजेचं आहे. तक्त्याचे जे वाचन आहे ते काळजीपूर्वक करणं, जे तक्ता आपल्याला दिलेला आहे त्याचं वाचन आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. आणि प्रश्न पर्यायातून पडताळणी करणं, म्हणजे जे तक्त्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते, पर्सेंटेज काढायचं असेल, काय जे काढायचं आहे ते, जी क्रिया करायची आहे ती, त्यामध्ये जे प्रश्नांचे पर्याय आहेत त्यामधून आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून आपल्यामध्ये ॲक्युरेसी किंवा आपलं करेक्टनेस जास्त राहू शकतो. त्यानंतर प्रश्नांचा प्रकार. आता प्रश्न आपल्याला तिथं पर्सेंटेज विचारलं जातील, म्हणजे सर्व विश्लेषण जेवढे तिथं माहिती विचारलेली दिलेली आहे त्याचं आपल्याला कमी वेळेमध्ये विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याच्यावरती क्रिया करता आली पाहिजे. त्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी, समजून प्रश्न सोडवायचा खूप कठीण प्रश्न आहे, खूप वेळ लागत असेल, आपल्या क्षमताला झेपत नसेल, तर तुम्ही तो एक प्रश्न सोडून पुढे गेला तरी चालेल. कारण की बाकीचे जे तुमचे सोपे प्रश्न आहेत त्याचे मार्क तुम्हाला त्याचे जाणार नाही आहेत. त्यानंतर या घटकावरील प्रश्न सोडवत
कधी सोडवावेत तर यापूर्वी पण सांगितलेलं आहे. पाचवा, सहावा आणि सातवा हे तीनही घटकाचे प्रश्न तुम्ही जर सुरुवातीला न घेता सर्वात शेवटी सोडवलं तर चांगलं, कारण की त्याचा म्हणजे जर प्रश्न अवघड गेले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या बाकीच्या प्रश्नावर होत असतो. त्यामुळं हे प्रश्न सोडून बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवले पहिल्या टप्प्यामध्ये, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही हे प्रश्न सोडवायला घेतले तर तुम्हाला तुमच्याकडे वेळ शिल्लक किती याचंही कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल, आणि त्यानुसार म्हणजे राहिलेला वेळ किती त्यानुसार आपल्या प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे याचं देखील प्लॅनिंग तुम्हाला करायला सोपं जाणार आहे. त्यामुळं या घटकावरील प्रश्न शक्यतो पहिला राऊंड झाल्यानंतरच घेतले तर चालेल. आता आपल्याला तक्ता वाचन करायचं आहे. वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 आणि 6 करता खालील दिलेल्या वर्तुळाचा अभ्यास करून त्यावर आधारित प्रश्नांचे उत्तरे द्या. 6 वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थी संख्या टक्केवारी मध्ये दिलेली आहे. एकूण विद्यार्थी संख्या आहे 3500. सर बुरके सर, मॅडम, आता परीक्षा 2 दिवसावर येऊन ठेपली आणि हॉल तिकीट पण आलेले आहेत, त्यामुळं आणि त्यांनी जे पुणे विद्यापीठाच्या अपोजिट जी एक याचिका दाखल केली होती की परीक्षा पुढे ढकलावी, तर ती याचिका देखील 2 दिवसापूर्वी खारिज करण्यात आलेली आहे, कारण की पुणे विद्यापीठाच्या सेट भवननं जे आयोजन केलं जातं त्यांनी मतदान म्हणजेच मतदान सॉरी याची पण परमिशन घेतलेली आहे. इलेक्शन कमिशन महाराष्ट्र राज्य मतदान कमिशन जे आहे त्यांचं देखील परमिशन घेतलेले आहे. त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे 99% मी सांगतोय की परीक्षा पुढे होणं जाणार नाहीये, परीक्षा 7 तारखेलाच होईल. आपल्या मनामध्ये कोणतंही असं काही दुसरा विचार ठेवू नका. रिव्हिजन किंवा उजळणीवर जास्तीचा जास्त भर देण्याचा प्रयत्न करा. ओके, रविवारी ट्रेनिंग आहे. जर असे जे विद्यार्थी म्हणजे तुम्ही जर ॲप्लिकेशन जर केलं असतं किंवा एक जनहित याचिका जरी तुम्ही कोणत्या खंडपीठामध्ये दाखल केली असती तर निश्चितच तुमचं हे जे प्रूफ आहे म्हणजे ट्रेनिंगचं, तर त्या प्रूफच्या अंडर काही बदल झाले तर सांगता येत नाही, पण 99% परीक्षा लांबणार नाही यावर माझं देखील मतच ठाम आहे. बघूया आपण पॉझिटिव्ह विचार करून आपलं जे शेड्यूल ठरलंय त्या पद्धतीनं त्या प्लॅनिंगनं आपण पुढे जाणार आहोत. चला, तुमच्याकडे जर आणि त्यांना सुट म्हणजे माझ्या मते ज्यांना ज्यांचे परीक्षा असेल त्यांना 100% लिव परीक्षेला परमिशन देतील, म्हणजे जे त्यांचे तुमचे वरिष्ठ आहेत ट्रेनिंगचे, तुम्ही हॉल तिकीट दाखवल्यानंतर तुम्हाला परीक्षेला परमिशन मिळेल. चला तर मग आपण प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊयात. आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी, खाली दिलेल्या वर्तुळाचा अभ्यास करून त्यावर आधारित प्रश्नांचे उत्तरे द्या. 6 वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थी संख्या टक्केवारीमध्ये दिलेली आहे. या वर्तुळामध्ये विद्यार्थी संख्या आहे त्यांची टक्केवारी दिलेली आहे. ते एकूण विद्यार्थी किती आहेत बघा, 3500 विद्यार्थी आहेत, तुम्ही नोट डाऊन करू शकता. 3500 विद्यार्थी टोटल आहेत, त्यामध्ये कॉलेज वेगवेगळे आहेत. एफ ए बी सी डी ई एफ अशा पद्धतीनं त्यांची टक्केवारी दिलेली आहे. आता 1% म्हणजे 35, बरोबर आहे. 35 गुणवले 100 म्हणजे 3500. 1% म्हणजे किती विद्यार्थी, 35. आता साधं लॉजिक आहे,
9% बी कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत, 9% म्हणजेच 35 ने 9 ला गुणलं येणारा गुणाकार म्हणजे त्या कॉलेजचे विद्यार्थ्यांची संख्या होय. 9 पंचे 45, 45 ला 5 चा 4 चाले 4, 24 ने 4 31, म्हणजे 9% म्हणजे किती झाले, 315. बरोबर आहे, 315. एकूण ह्या बी कॉलेजचे विद्यार्थी किती असणार आहेत, 315, 9%. हे सी चे 36%, डी चे किती आहेत, 18%, त्यानंतर ई चे 7%, एफ चे 12%, त्यानंतर न ए चे 21%. अशा पद्धतीनं हे तुम्ही आकडे काढून घेऊ शकता. पुढे काय करायचं, पुढे ही एकूण संख्या दिलेली आहे 3,500. आता प्रत्येक कॉलेजमधील मुलींची संख्या, आता ही मुली आणि मुलं, मुलं म्हणजे मूल आणि मुली यांचं एकत्रित प्रमाण आहे 3,500, पण त्यामधल्या 1,800 मुली आहेत. प्रत्येक कॉलेजमधील मुलींची संख्या टक्केवारीमध्ये दिलेली आहे, त्यामधील ही आख्या ही जी वर्तुळ आहे हे मुलींच्या संख्येचं प्रत्येक कॉलेजमधील प्रमाण हे दिलेलं आहे. बरोबर आहे, तर आता एकूण संख्या किती आहे मुलींची, 1,800. म्हणजे 1% म्हणजे 18 मुली. तर आपल्याला काय करायचे, 3,500 मधून 18 वजा केले म्हणजे आपल्याला मुली आणि मुलं किती थे लगेच समजतं. किती येईल उत्तर, 3,500 मधून 18 गेले वजा केले. हा 0 तून 0 गेलं, 0 तून 0 0, 5 तून 8 गेले जात नाही, त्यामुळे 15 तून 8 गेले. खाली राहिले 7, हात चाला 1, परत 3 मधून 1 हात चालायला 2 गेले, खाली राहिला 1, म्हणजे 1,700. मुलांचं प्रमाण, मुलं किती आहेत, 1,700 एकूण मुलं आहेत. हे जे प्रमाण आहे 1,700 मुलं आणि 1,800 मुली, एकूण 3,500 मुलं आणि मुली मिळून संख्या आहे 3,500. बरोबर आहे, चला आता यावरचे प्रश्न आपण सोडवूयात. पहिला प्रश्न, कॉलेज डी मध्ये मुलींची संख्या किती आहे. आता काय करायचं, सर्वात जवळचा पर्याय आणि कमी वेळामध्ये आपल्याला सोडवायचं असेल तर कॉलेज डी मध्ये मुलींची संख्या किती. आता कॉलेज डी मध्ये मुलींची संख्या किती विचारलेली आहे. बरोबर आहे, आता एकूण मुलींची संख्या आहे 1,800, तो आपल्याकडे आकडा आहे. आता त्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की डी कॉलेजला मुलींची आहे, हे फक्त मुलींचं प्रतिनिधित्व करणारं वर्तुळ आहे. 11% आहेत, म्हणजेच काय करायचं, 11 गुणवले 18 चं 1% म्हणजे 18. बरोबर आहे, 18 ने 10 180 आणि 18 ने 1 18 म्हणजे 98. एकशे 98. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 3 बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे आपला हे परसेंटेज काढत असताना 1% डायरेक्ट आपण जेवढे परसेंटेज विचारलंय ते आपण मॅच केलं आणि त्याचा गुणाकार केला की लगेच आपला ती टक्केवारी मिळते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये कुणाला काही डाऊट आहे, स्वप्नाली मॅडम? अगदी बरोबर आहे, तुम्ही कोणत्याही मार्गानं
जो योग्य तुम्हाला मार्ग वाटेल तो मार्ग तुम्ही चोखाळू शकता, निवडू शकता. सर्वांचं अभिनंदन, सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, कोणत्या कॉलेजमध्ये मुलींची संख्या कमी आहे? ए सी सॉरी ए एफ ई डी हे चार कॉलेज आहेत, त्यापैकी कोणत्या कॉलेजमध्ये मुलींची संख्या कमी आहे? काय करावं लागेल मला? डायरेक्ट मुलीचं वर्तुळ जे आहे त्यामध्ये जावं लागेल. आता हे मुलींचं वर्तुळ आहे. आपण पाहिलं सीमध्ये 31% आहे, बीमध्ये 10%, एमध्ये 23, एफमध्ये 17 आणि ईमध्ये 8. म्हणजे ईमध्ये सर्वात कमी आहे मुलींची संख्या 8. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, 144. स्वप्नाली मॅडम, ई कॉलेज. डायरेक्ट आपण परसेंटेजचं कन्वर्ट करायची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपण त्याच्या परसेंटेज जी आपल्याला माहिती दिली त्या माहितीमधूनच याचं उत्तर नोंदवू शकता. म्हणजेच 8% आहे, 8 गुणवले 18 बरोबर आहे 144. त्यामुळे योग्य उत्तर आहे तिसरा पर्याय. अभिनंदन किरण मॅडम, सोनाली मॅडम, बनसोडे मॅडम, रोशन सर, पूर्वा मॅडम, दीपाली मॅडम, खूप छान समजलं. म्हणजे आपण काय केलं, सुरुवातीला त्या माहितीचं विश्लेषण करून घेतलं, म्हणजे आपल्याला परत विश्लेषण करायला, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस आपल्याला परत माघारी जायची आवश्यकता नाही आहे, एकदा विश्लेषण करून घेतलं की. अतिशय सोपे प्रश्न असतात, फक्त आपण गोंधळून जातो आणि त्याचं उत्तर चुकीचं नोंदवतो. आता पुढचा तिसरा प्रश्न, कॉलेज ए मधील मुलींची संख्या त्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या किती टक्के आहे? कॉलेज ए मधील मुलींची संख्या त्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या किती आहे? आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मुलींची एज, ए कॉलेजच्या मुलींची संख्या, कॉलेज ए मधील मुलींची संख्या बरोबर. आता आपण जर पाहिलं तर ए मध्ये मुलींची संख्या, कॉलेज ए मधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या मायनस कॉलेज ए मधील मुलींची संख्या, आपण जर पाहिलं तर 3500 एकूण संख्या किती आहे. बघा, 3500 टोटल विद्यार्थ्यांची संख्या 3500 आहे, बरोबर आहे. त्यापैकी 21% हे ए कॉलेजचे विद्यार्थ्यांची एकूण संख्या आहे. 21%, 35 याच्या 21% म्हणजेच, आणि त्यामधून आपल्याला मायनस काय करायचं आहे, 1800 एकूण मुलींची संख्या 1800 आहे. त्यापैकी 23% बरोबर, 23% आपल्याला त्यातलं काढायचं आहे. ए कॉलेजमध्ये मुली आहेत 23%, बरोबर आहे. तर 3500 गुणवले 21/100 -1800 गुणवले 23/100 बरोबर 735 -414. बघा, 735 -414 बरोबर आहे. तीनशे 21 बरोबर आहे.
तर एकूण म्हणून टक्केवारी 321/735 एकूण संख्या किती आहे विद्यार्थ्यांची? एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 735 एकूण संख्या. तर त्यामधील मुलींची संख्या 321/100 येणारं उत्तर आहे 43.67. म्हणजे योग्य पर्याय काय येईल? पर्याय क्रमांक 4, 43.67. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एकूण संख्या 35 चा 21% ए कॉलेजची संख्या मायनस ए कॉलेजच्या मुलींची संख्या 1800 चा 23% हे म्हणजे 735. 35 याच्या 21% म्हणजे 735 आणि 1800 चं 23% म्हणजे 414. याच्यातून मायनस केलं तर 321 हे मुलींची संख्या आहे. तर एकूण विद्यार्थ्यांच्या संख्या म्हणजे 735 च्या 321 किती? म्हणून ते जे प्रमाण आहे ते 100 ने आपण जर त्याला भाग दिला तर त्याचं योग्य उत्तर येत आहे ते 43.67. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. अभिनंदन सर्वांचं. फक्त कोणती क्रिया आणि कोणावर क्रिया करायची हे फक्त आपल्याला समजलं पाहिजे. पुढचा प्रश्न. कॉलेज ई आणि एफ मधील मिळून मुलांची एकूण संख्या किती आहे? कॉलेज ई आणि एफ मधील मिळून मुलांची एकूण संख्या. किरण मॅडम, वैशाली मॅडम, बनसोडे मॅडम, रोशन सर, अभिनंदन. पुढचा प्रश्न चौथा. कॉलेज ई आणि एफ मधील मिळून मुलांची एकूण संख्या किती आहे? तर बघा, कॉलेज ई मध्ये मुलांची संख्या तर काय करावं लागेल आपल्याला, 35 याचं 7 मुलांची फक्त म्हणजे मुली नसणार आहेत, फक्त मुलंच असणार आहेत. यासाठी आपल्याला का कोणती क्रिया करायची? म्हणजे ई आणि एफ कॉलेजचे एकूण एकूण विद्यार्थ्यांची संख्या त्याच्यामधून आपल्याला मुलींची संख्या वजा करावं लागणार आहे. बरोबर आहे का? ई आणि एफ या कॉलेजमधील मुलांची संख्या म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या त्यामधून आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या वजा करावं लागणार आहे. आपण जर पाहिलं तर एकूण 7% ई कॉलेजची म्हणजे 35 विद्यार्थ्यांपैकी फक्त 7% विद्यार्थी हे ई कॉलेजचे आहेत. ई कॉलेजचे विद्यार्थी किती आहेत? बरोबर 7%. आणि त्या 1800 पैकी ई कॉलेजचे जे मुली आहेत 1800 पैकी किती आहेत? 8%. ई कॉलेजच्या मुली एकूण मुलं विद्यार्थी संख्या आहे 7% आणि त्या कॉलेजची मुलींची संख्या आहे 8%. 1800 पैकी 8%. बरोबर आहे. अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या येते 7%, म्हणजेच 35 न 7 ला गुणलं गुणाकार येते 245 आणि 8 न 18 ला गुणलं तर येते 144. म्हणजे 245 मधून 144 वजा होतील त्यावेळेस शिल्लक राहील 101 विद्यार्थी.
म्हणजे ई कॉलेजचे विद्यार्थी मुलं आहेत 101, ती अशाच पद्धतीची क्रिया आपल्याला कुठं करायची आहे, कॉलेज यप साठी पण, यप कॉलेजला पण त्याच पद्धतीची क्रिया करायची आहे जसं आपण या ठिकाणी केलेले आहे त्या पद्धतीनं. म्हणजे 35 पैकी बघा, 35 विद्यार्थ्यापैकी आपल्या 12% विद्यार्थी म्हणजे यप कॉलेजचे आहेत, यप कॉलेजचे विद्यार्थी आहेत 12%. म्हणजे 35 न 12 ला गुणलं, येणारा गुणाकार किती आहे, 420. आणि आपला त्या यप कॉलेजची 1800 मुलीपैकी किती मुली त्या कॉलेजला आहेत, यप कॉलेजला किती टक्के, तर 17%. म्हणजे बरोबर 17, म्हणजेच 18 न 17 ला गुणलं, येणारा गुणाकार 306. आता या 420 मधून 306 वजा करा म्हणजे उत्तर येईल 114, सॉरी 115. बरोबर आहे, त्यामुळं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कॉलेज ई आणि यप यामधील मुलांची, एकूण विद्यार्थ्यांची नाही, फक्त मुलांची संख्या किती आहे, 215. पूर्वा मॅडम अभिनंदन, दीपाली मॅडम, किरण मॅडम, रोशन सर, वैशाली मॅडम, खूप खूप अभिनंदन. समजलं सर्वांना? म्हणजे आपल्याला परत स्क्रीनवर घ्यायची आवश्यकता नाही, जर तुम्ही सुरुवातीला ती आकडेवारी आपल्याकडं लिहून घेतली, तुमच्याकडे तिथं पेन्सिल असती अलाउड, त्या पद्धतीनं तुम्ही तिथं कॅल्क्युलेशन करू शकता. कोणाला काही डाऊट असेल तर बिंदास विचारत चला, कमी कालावधी आहे पण प्रत्येकाला प्रत्येक संकल्पना समजली पाहिजे, अन्यथा असं होऊ नये की आपण शिकवत आहोत आणि त्या शिकवण्यामधून आपली परत एखाद्याची संकल्पना जास्त कॉम्प्लिकेट होईल, जास्त गुंतागुंतीची होईल किंवा गोंधळ जास्त उडाल्यासारखं होईल असं कोणतंही. समजलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 5वा प्रश्न आहे, कोणत्या कॉलेजमध्ये मुलांची संख्या सर्वाधिक आहे, सर्वाधिक संख्या मुलांची कोणत्या कॉलेजमध्ये आहे. आता यासाठी मला काय करावं लागेल, ए बी सी डी हे जे कॉलेज आहेत आपल्या पर्यायामध्ये, फक्त कोणते कॉलेज तपासायचे, ए बी सी आणि डी, सुरुवातीचे 4च कॉलेज तपासायचे आहेत, बाकीच्या कॉलेजचं कारण पर्यायामध्ये तेवढेच पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपण सुरुवातीचा जो पर्याय बघितला एचा, ए मध्ये बघा 3500, ए कॉलेजचा जर आपण विचार केला तर 3500 एकूण आहेत विद्यार्थी संख्या आहे, टोटल 3500 मधून 21%, 3500चं 21%. शंभर मायनस 18, 1800 गुणवले 2, 2% भागिले 100. अशा पद्धतीनं तुम्ही सर्व संख्या मांडून देखील योग्य उत्तर काढू शकता. तर किंवा दुसरा पर्याय आहे, तुम्ही वर्तुळामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये ए बी सी आणि डी या 4च कॉलेजचं जर तुम्ही आकडेवारी परसेंटेज चेक केलं तरी देखील तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. जसं तुम्हाला एक सांगतो बघा, बघा आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येतं एकूण एकूण विद्यार्थी, आता हे कॉलेजचे टोटल संख्या आहे. आता सर्वात जास्त कुठं संख्या आहे,
33% आहे. कुठं? या 35 पैकी 33% विद्यार्थी हे फक्त सी कॉलेजचे आहेत. बरोबर आहे, सी कॉलेजचे विद्यार्थी 35 36% 33% आहेत, आणि सी कॉलेजच्या मुली आहेत 33%. 1800 पैकी 33% मुली आहेत, आणि एकूण जे प्रमाण आहे 35 पैकी 33% म्हणजे 1/3 विद्यार्थी हे फक्त एकाच कॉलेजचे आहेत. बाकी 1 2 3 4 5 बाकीच्या 5 कॉलेजचे विद्यार्थी, आणि म्हणजे बाकीच्या 5 कॉलेजचे विद्यार्थ्यापेक्षा हे विद्यार्थी निश्चितच जास्त असणार आहेत. तुम्ही फक्त इथं कॅल्क्युलेशन न करता देखील याचं उत्तर तुम्ही काढू शकत होतात. म्हणजे कोणतंही कॅल्क्युलेशन न करता आपण सी हे पर्याय योग्य ठरू शकतो, कारण की आपला पर्सेंटेजमध्ये जे असणार आहे तेच रेलमध्ये पण आकडा असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे इथं कुठंही कॅल्क्युलेशनची आपल्याला आवश्यकता पडत नाहीये. पुढचा प्रश्न 6वा, कोणत्या कॉलेजमध्ये मुलींची संख्या सर्वात जास्त आहे? मुलींची संख्या जास्त असणारं कॉलेज कोणतं आहे? CBAE. अतिशय सोपा प्रश्न. या ठिकाणी देखील तुम्हाला कोणतंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. ज्या अर्थी एकूण संख्या 35 पैकी 33% 35 मधलं 33% विद्यार्थी फक्त सी या कॉलेजचे आहेत, म्हणजे सी कॉलेज मोठं आहे, आणि त्या सी कॉलेजमध्ये 1800 ज्या मुली आहेत, ज्या टोटल एकूण मुली किती शिकत आहेत 1800, त्या 1800 पैकी 31% मुली आहेत. बरोबर आहे, म्हणजे त्या कॉलेजमध्ये सी कॉलेजमध्ये 31% परत मुलींची संख्या आहे. म्हणजे आपल्याला जास्त डोकं लावायचीही आवश्यकता नाही, डायरेक्ट आपण याचं उत्तर काढू शकतो की फक्त सी कॉलेजमध्येच मुलींची देखील, ज्या अर्थी कॉलेजच मोठं आहे त्यामधील मुलं पण बघितले आणि मुली पण बघितलं तर सर्वात जास्त संख्या आहे. ती पर्याय क्रमांक ए, सी पर्याय. अतिशय योग्य योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सी. कोणतंही कॅल्क्युलेशन न करता आपण पहिल्या उत्तर जे काढलंय त्याच्या आधारेच हे दुसरं उत्तर म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर देखील काढू शकतो. समजलं सर्वांना? वरील जी वर्तुळ आलेख होता त्या आलेखाचं, दोन आलेखाचं विश्लेषण करून आपल्याला प्रश्न विचारले जाऊ गेले होते, पण तुम्हाला असंही दिलं जाईल की एकच आलेख दिला जाईल त्यावर एकच प्रश्न विचारला जाईल, अशा पद्धतीचं कुठं चालू आहे नेट परीक्षेला. अशा पद्धतीनं केलं जातं की एकच वर्तुळ दिलं जातं, जो काय स्तंभालेख दिला जातो आणि त्याच्यावर एकच प्रश्न विचारला जातो. आता या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ दिलं होतं आणि त्यावर 6 प्रश्न विचारले, म्हणजे आपण पहिल्या, जसं आता 5व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला, 5व्या प्रश्नाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं उत्तर काढण्यासाठी, तर त्याच कॅल्क्युलेशनच्या आधारे आपण 6व्या प्रश्नाचं अतिशय डोळे झाकून उत्तर काढू शकतो. बरोबर आहे ना? पण जर आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी जर परिचय म्हणजेच डेटा आला किंवा माहिती आली आणि त्याचं वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला विश्लेषण करावं लागलं तर आपल्याला परीक्षेमध्ये या घटकावरील प्रश्न सोडवायला खूप वेळ लागू शकतो मे बी. त्यामुळं आपण जास्तीत जास्त सराव करणं आणि प्रत्येक प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा आपल्या मनामध्ये पडताळा किंवा एक अंदाज बांधणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार सराव करणं महत्त्वाचं ठरतं. पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या आलेखा वाचनाकडे जाऊयात आपण. '1951 ते 1991 या कालावधीत शैक्षणिक संस्थांची निवडक
व्यावसायिक अभ्यासक्रम वाढ खालील कोष्टकात दिलेली आहे. कोष्टकातील माहितीच्या आधारे प्रश्न क्रमांक 7 ते 11 या प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्याला काय दिलेलं आहे, 1951 ते 1991 या कालावधीत शैक्षणिक संस्थांचे निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमातील वाढ कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे त्याची माहिती दिलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहू शकता, वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे, वर्ष अभियांत्रिकी, अभियांत्रिकीमधील यू जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन पदवी आणि पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पदविका. त्यानंतर वैद्यकीय ॲलोपॅथी आणि दंतशास्त्र अशा पद्धतीनं अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि दंतशास्त्र असे 3 मेजर विषय आहेत. त्यापैकी पदवी आणि पदव्युत्तर पदविका यामध्ये पण आपण काय केलेलं आहे, माहिती दिलेली. तर 53 अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. तर 1951 पदवीमध्ये विद्यार्थ्यांची 53 संख्या होती, जी 61 10 वर्षानंतर 111 झाली. त्यानंतर म्हणजे वाढ होत गेलेली आहे. 134 झाली, 171 झाली, 351 झाली. इकडं देखील पदवीमध्ये देखील वाढच होत आहे. त्यानंतर वैद्यकीय पॅथॉलॉजीमध्ये वाढ होत आहे आणि दंतकशास्त्रामध्ये देखील वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. बरोबर आहे. आता आपण यावरचे, या माहितीवरचे आपण प्रश्न जे आहेत ते सोडवणार आहोत. चला, सर्वजण तयार आहेत? बघा, प्रश्न 1951 तुलनेत 1991 कोणत्या संस्थेचा सर्वात जास्त वाढीचा वेग आहे? म्हणजे या 40 वर्षामध्ये अशी कोणती संस्था आहे, अभियांत्रिकी पदवी, अभियांत्रिकी पदविका, वैद्यकीय ॲलोपॅथी, दंतशास्त्र, तर 1951 ते 1991 53 होती, इथं 361 झाली अभियांत्रिकीमधली. त्यानंतर अभियांत्रिकी पदविका यामध्ये 89 होती, ती 910 झाली. वैद्यकशास्त्र यामध्ये 28 होती, ती 128 झाली. आणि दंतशास्त्रामध्ये 4 होती, ती 54 झाली. तर सर्वात जास्त वाढीचा वेग कोणत्या कॉलेजमध्ये आहे? पदवी, यांत्रिकी पदवी या अभियांत्रिकी पदवी का वैद्यकीय ॲलोपॅथी, दंतशास्त्र? त्यामध्ये आपल्याकडून काहीतरी गफलत होत आहे. वाढीचा काय प्रश्न परत एकदा वाचा. 1951 तुलनेमध्ये 1991 मध्ये कोणत्या संस्थेचा सर्वात जास्त वाढीचा वेग आहे? वेग विचारलाय आपल्याला.
तर आपण पाहू शकता परत एकदा त्या ठिकाणी जाऊन। या ठिकाणी 53 वरून 351 झालं, बरोबर आहे। या ठिकाणी 89 वरून 910 झालं, 28 वरून 128 झालं, या ठिकाणी 54 म्हणजे 4 × 40। बघा परसेंटेज मध्ये वाढीचा वेग किती आहे तुम्ही काढू शकता। आता 53 त्या किती पट वाढलेले आहे, 53 × 300 म्हणजे 5 × 1 = 5, 5 × 7 = 28, 5 × 6 = 30। जवळपास 7, सरासरी 7% वाढ झाली। यामध्ये बघा 9 × 90 इथं 10%, 10.10 म्हणजेच 1 10% वाढ झालेली आहे सरासरीमध्ये। 28 ते 28 म्हणजेच 5% वाढ झालेली आहे या ठिकाणी सुरुवातीच्या वर्षापेक्षा शेवटच्या वर्षामध्ये सरासरी वाढ। आणि या ठिकाणी बघा 4 × 40 म्हणजे 10%, 40 म्हणजे 10%, परत 1 × 4 = 1, 4 × 4 = 12, 4 × 3 = 12 म्हणजेच एकूण 13% वाढ ही दंतशास्त्रामध्ये झालेली आहे। त्यामुळं सर्वात जास्त वाढीचा वेग कोणता आहे, कोण कुठे जास्त आहे, तर दंतक्षास्त्र पर्याय क्रमांक 4 यामध्ये दंतक्षास्त्र हाच पर्याय योग्य आहे, पर्याय क्रमांक 4। सर्वांची गफलत झाली, आपला वेग विचारला होता, त्यामुळं स्नेहल मॅडम अगदी बरोबर आहे, अभिनंदन तुमचं। प्रश्न समजून घ्या, गफलत करू नका। तुम्ही ओव्हरऑल बदल सर्वात जास्त कुठं झालाय असं बघितलं, पण आपला सरासरी या ठिकाणी सर्वात जास्त तुलनेमध्ये 51 च्या तुलनेमध्ये 91 मध्ये कोणत्या संस्थेचा सर्वात जास्त वाढीचा वेग होता, म्हणजे आपला 40 वर्षाचा वेग काढायचा होता, फक्त 1 वर्षाचा नाहीये। जे जर आपण परसेंटेज मध्ये काढला तर योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 4। समजलं किरण मॅडम, अगदी बरोबर आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। रोशन सर अगदी बरोबर आहे। स्वप्नाली मॅडम बरोबर आहे। फक्त आपण मानसिकता स्थिर ठेवून प्रश्न समजून घेणं, शाब्दिक प्रश्न असतात तर ते समजून घेणं खूप गरजेचं असतं, काय नेमकं आपल्याला विचारलंय, काय काढायचंय नेमकं। वैशाली मॅडम अगदी बरोबर आहे, सर्वांचं अभिनंदन। समजलं, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। 1951 च्या तुलनेत 1991 मध्ये कोणत्या प्रकारच्या संस्थेने त्यांच्या संख्येनुसार असलेल्या क्रमवारीत सर्वात जास्त बदल दाखवलेले आहेत। एकोणीसशे 51 च्या तुलनेत 1991 मध्ये कोणत्या प्रकारच्या संस्थेने त्यांच्या संख्येनुसार असलेल्या क्रमवारीत सर्वात जास्त बदल दाखवलेले आहेत। तर आपण जर पाहिलं तर या तीनही म्हणजे ज्या 4 संस्था दिलेल्या आहेत त्या चारही अभ्यासक्रमाचा जो बदलाचा वेग आहे तो कमी जास्त सारखाच आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे कोणत्याही संस्थेने नाही, पर्याय क्रमांक 1 योग्य आहे। 8व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। एक पर्याय बरोबर आहे तृप्ती मॅडम।
समजलं सर्वांना? पुढचा प्रश्न घेऊयात, 9वा प्रश्न. 1961 च्या तुलनेत 71 म्हणजे 10 वर्षामध्ये, 61 ते 71 या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारच्या संस्थेने क्रमवारीत सर्वात कमी बदल दर्शवलेले आहेत? म्हणजे 10 वर्षाच्या तुलनेमध्ये सर्वात कमी कोणत्या संस्थेने बदल दर्शवलेत? अभियांत्रिकी पदवी, अभियांत्रिकी पदविका, दंतकशास्त्र, सर्व तीनही पर्याय. आता यासाठी देखील आपला 61 ते 71 मध्ये बघा, 61 ते 71 मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक आपला या ठिकाणाहून काढता येतो. बघा, 61 च्या तुलनेत म्हणजे आता 111 होतं, 134 झालं, 209 होतं, 301 झालं, 60 होतं, इथं 95 झालं, 11 होतं, इथं 15 झालं. आपल्या कोणतं विचारलेलं आहे? अभियांत्रिकी पदवी, अभियांत्रिकी पदविका, दंतक शास्त्र, अभियांत्रिकी पदवी. म्हणजे यामध्ये पण आपल्याला पाहायचं आहे अभियांत्रिकी पदविका, तीनच ऑप्शन आहेत, आणि दंतक शास्त्र म्हणजे या ठिकाणी. तर आपण याची सरासरी जर पाहिली तर सरासरी साधारणतः एकच येते, म्हणजे कमी जास्त थोड्या प्रमाणामध्ये बदल आहे. त्यामुळं जो चौथा पर्याय आहे सर्व तीनही पर्यायामध्ये तोच पर्याय योग्य आहे 9व्या प्रश्नाचं. सर्व तीनही पर्याय योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4, 1 4 पर्याय बरोबर आहे. 3 नाही जगताप मॅडम, 3 नाही. तृप्ती मॅडम अभिनंदन. बरोबर आहे स्नेहल मॅडम. पुढच्या 10व्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या संस्थेने 1981च्या तुलनेत 1991 म्हणजे 10 वर्षामध्ये सर्वात कमी वाढीचा वेग दर्शवलेला आहे? दंतकशास्त्र, वैद्यकीय ॲलोपॅथी, अभियांत्रिकी पदवी आणि अभियांत्रिकी पदविका. कोणत्या संस्थेने 1981च्या तुलनेत 91 मध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये सर्वात कमी वाढीचा वेग दर्शवला आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तो वैद्यकीय ॲलोपॅथी या संख्येचा वेग सर्वात कमी आहे. यामुळे पर्याय क्रमांक ब वैद्यकीय ॲलोपॅथी हाच पर्याय दुसरा बरोबर आहे जो आपण सर्वांनी आता निवडलेला आहे. अभिनंदन सर्वांचं. चालेल, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सर्वांचं अभिनंदन. आणि पुढचा 11वा प्रश्न. 1961च्या तुलनेत 71 मध्ये सर्वात जास्त वाढीचा दर कोणत्या संस्थेने दर्शवलेला आहे?
अकरावा प्रश्न, 1961 च्या तुलनेत 71 मध्ये सर्वात जास्त वाढीचा वेग दर कोणत्या संस्थेने दर्शवलेला आहे? दंतशास्त्र, अभियांत्रिकी पदवी, वैद्यकीय ॲलोपॅथी? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक वैद्यकीय ॲलोपॅथी. बघा, आपण हे जे प्रश्न सोडवलेले आहेत अशा स्वरूपाचे, म्हणजे स्वरूप आज ॲज इट इज येणार नाही आहे. यापूर्वी पण मी सांगत आलो आहे आणि आताही सांगतोय की या पद्धती असेच प्रश्न, हे प्रश्न येणार नाहीत, पण अशा स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत जेणेकरून तुमच्यामध्ये त्या पद्धतीचा परीक्षाभिमुख दृष्टिकोन, ॲप्रोच तुमच्यामध्ये निर्माण होईल. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. आता आपल्याकडे 3 दिवसाचा कालावधी आहे. उद्या आपलं 8वं, परवा 9वं आणि शनिवारी 10वं, अशा पद्धतीनं 10 लेक्चर्स, 10 10 घटकावरचे, म्हणजे प्रत्येक घटकावरची मागील प्रश्नपत्रिका आणि त्यानुसार प्रश्नांचा सराव, हे आपण सातत्यानं पूर्ण करत आलेलो आहे. आता 4 दिवसामध्ये जास्त जागरण करू नका. आहार व्यवस्थित घ्या, झोप व्यवस्थित झाली पाहिजे आणि परीक्षेला आपण विदाउट टेन्शन परीक्षेला गेलं पाहिजे. तर आपला रिझल्ट, आपला जो निकाल आहे, ते कोणीही रोखू शकत नाही जर आपण या पद्धतीनं विश्लेषणात्मक अभ्यास केला तर. आता पहिला आणि दुसरा, सॉरी, 5वा 6वा 7वा हे घटक वेळखाऊ आहेत, याला सरावाची जास्त गरज असते, त्यामुळं जेवढं होतेल तेवढा सराव करत राहा. उद्या आपण 8व्या घटकाचं विश्लेषण घेणार आहोत. अभ्यासक्रम आणि त्याचं विश्लेषण सातत्य ठेवा. 3 दिवसाचा कालखंड आहे. विचलित मनस्थितीनं वावरू नका की परीक्षा लांबण का, परत 2 3 महिने मिळतील का, जे झालं ते झालं, जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे, या भावनेतून व्यवस्थित उद्या एन्व्हायरमेंटल बद्दल घ्या. ओके, चालेल रोशन सर, आज आपण इथंच थांबणार आहोत. यानंतरचं जे ग्रंथालय शास्त्राचे प्रश्न विश्लेषण होईल त्याचं, आणि म्हणजे 7 वाजून 20 मिनिटापर्यंत लेक्चर सुरू होईल. चालेल, थांबूया. एन्व्हायरमेंटचं पण आपण घेणार आहोत. रोशन सर, सर्वच घटकांचे आपले अशा पद्धतीचे तयारी करून घेणार आहोत. चला, सातत्य ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद, थांबूयात आपण.